नमस्कार प्रिय मुलांनो, मी प्रवीण सोनवणे, तुमचा मराठी विषय शिक्षक। तर आज आपण काय शिकणार, तर ते आपण बघूया। आपल्या स्क्रीनवरती बघा। तर आज आपण शिकणार आहो मराठी वर्णमाला। मराठी वर्णमालेची ओळख, लेखन व पाठांतर, म्हणजेच आपल्याला मराठी वर्णमालेची ओळख करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या मराठीच्या वहीमध्ये त्याचं लेखन करायचं आहे आणि ही मराठी वर्णमाला तुम्हाला पाठसुद्धा करायची आहे। म्हणूनच आज आपण या तीनही गोष्टी शिकणार आहोत, मराठी वर्णमालेची ओळख, लेखन व पाठांतर। चला तर मग आता आपण मराठी वर्णमाला शिकूया। बघा, सगळ्यात आधी बघा, तुम्हाला माझ्या मागे मागे म्हणून 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 पाठ करायचा आहे। तर सगळ्यात आधी अ अननस, अ अननस, आ आई, ई इमारत, मोठी इडलिंबू, ऊ उखळ, मोठा ऊ ऊस, रू ऋषी, ए एडका, ऐ ऐरण, ओ ओठ, औ औषध, अम अंगठी। आहा, हे जे आपण बघितलेले होते ते आपल्या मराठी वर्णमालेचे स्वर होते। आपण एकदा पुन्हा आपण मराठी वर्णमालेचे स्वर म्हणजे वॉवेल्स कोणते ते आपण बघू सुरुवातीपासून। सगळ्यात आधी अ अननस, आ आई, ई इमारत, मोठी ई इडलिंबू, ऊ उखळ, मोठा ऊ ऊस, रू ऋषी, ए एडका, ऐ ऐरण, ओ ओठ, औ औषध, अम अंगठी। आहा, हे होते स्वर। तर आता आपण मराठी वर्णमालेचे व्यंजन बघणार आहो। चला तर मग व्यंजन बघूया। क कमळ, ख खळू, ग गणपती, घ घर, अंग, याला काय म्हणायचं, अंग। त्यानंतर च चमचा, छ छत्री, ज जहाज, झ झबला म्हणजे झगा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रॉक म्हणतो, आणि न्य याचं उच्चारण करायचं न्य। त्यानंतर ट टरबूज, थ ठसा इंग्रजीमध्ये स्टॅम्प, ड डमरू, ढ ढग, बाणाचा ण बाणाचा ण। त्यानंतर त तलवार, थ थवा पक्ष्यांचा थवा, थ थवा, द दात, ध धनुष्य, न नळ, प पतंग, फ फणस, ब बदक, भ भटजी म्हणजे पंडितजी, म मगर, य यज्ञ,
हवन कुंड ज्याला आपण यज्ञ म्हणतो। र रताळे जी आपण महाशिवरात्रीला खातो रताळे। ल लसूण। व वजन इंग्रजी मध्ये वेट। श शाळा। श षटकोण। स ससा। ह हत्ती। ळ बाळाचा ळ, हे छोटस बाळ आणि हा बाळाचा ळ। क्षत्रिय। क्ष जे लोक युद्ध करतात त्यांना क्षत्रिय म्हणतो, तर क्षत्रिय क्ष। आणि शेवटी आहे ज्ञानदेवाचा ज्ञ। तर अशी होती आपली मराठी वर्णमाला, तुम्हाला चित्रांसह इथे दाखवली। आता आपल्याला ही मराठी वर्णमाला पाठ करायची आहे। पाठ करण्यासाठी आपण ही मराठी वर्णमाला इथे खाली सुद्धा घेतलेली आहे, बघा आता तुमच्या स्क्रीनवर दिसते। अ आ माझ्या मागे मागे तुम्ही सुद्धा म्हणायचं। अ आ ई ई उ उ रु ए ऐ ओ औ अम आहा। हे होते आपले स्वर। पुन्हा एकदा म्हणू। अ आ ई ई उ उ रु ए ऐ ओ औ अम आहा। त्यानंतर व्यंजन। क ख ग घ अंग। क ख ग घ अंग। च छ ज झ ञ। च छ ज झ ञ। ट ठ ड ढ ण। ट ठ ड ढ ण। त थ द ध न। प फ ब भ म। प फ ब भ म। य र ल व। य र ल व। नंतर शाळेचा श। षटकोण श। सस्सा स म्हणजे श श स। हळ क्ष आणि ज्ञ। हळ क्ष ज्ञ। तर अशी होती आपली मराठी वर्णमाला। आता मराठी वर्णमालेचं आपण पुन्हा एकदा वाचन करू, तुम्ही सुद्धा माझ्या मागे मागे म्हणायचं। तर सगळ्यात आधी स्वर। अ आ ई ई उ उ रु ए ऐ ओ औ अम आहा। स्वर झाले। आता व्यंजन। क ख ग घ अंग। च छ ज झ ञ। ट ठ ड ढ ण। त थ द ध न। प फ ब भ म। य र ल व। त्यानंतर श श स। हळ क्ष ज्ञ। तर प्रिय मुलांनो अशी होती आपली मराठी वर्णमाला। तर ही जी मराठी वर्णमाला आहे तुम्हाला पाठ करायची आहे, आणि पाठ केल्यानंतर तुम्हाला आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहायची सुद्धा आहे, आणि लिहिल्यानंतर छान त्याला रोज पाठ करायचं। जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत पाठ करायचं। तर धन्यवाद। आपण पुढच्या तासिकेला भेटूया। थँक्यू।